नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाची पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटची मेगा भरती चालू आहे जवळपास दहा हजारपेक्षा जास्त जागा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जवळपास दहा ते अकरा हजार वर्ग च्या जागा आपण शासन यामध्ये या भरती करणार आहे त्यामध्ये आपला आजच्या लेक्चरचा सर्वात सर्वात मोठा फोकस जो असणार आहे तो फक्त स्पेशली स्टाफ नर्सेसच्या भरती संदर्भात असणार आहे कारण की ह्या अकरा हजार जागांचं जे बॅच आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त जागा सगळं सर्वात जास्त रिक्रुटमेंट जे जा आहे ते स्टाफ नर्सेसचं आहे तुम्ही बघा जवळपास मोर दॅन फोर थाउजंड म्हणजे जवळपास चार हजारपेक्षा जास्त जागा ह्या स्टाफ नर्सेसच्या पदासाठी रिक्रूट झालेल्या आहेत तर माझी सर्व महाराष्ट्रातल्या सर्व स्टुडंटला ज्यांनी की जे एन एम पी बी बी एस सी बी एस सी एम एस सी करून जे सध्या प्रायव्हेट हॉस्पिटल्स किंवा प्राय प्रायव्हेट फॅसिलिटीजमध्ये जॉब करत आहेत ह्या सर्वांना माझी एक मनापासून विनंती आहे की तुम्ही ह्या संधीचा फायदा करून घ्या ह्या वेळेस तुमच्यासाठी हा एक गोल्डन चान्स असणार आहे दॅट दिट इज द इट वॉज अ इट इज अ गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ यू तुम्ही सगळ्यांनी ह्या भरतीमध्ये एनरॉलमेंट करून घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फक्त एनरॉलमेंट करून फायदा नाही तर आपण ती त्याचा अभ्यास कसा असला पाहिजे आपण त्याच्यामध्ये काय काय केलं पाहिजे सिलेबस काय असणार आहे तुम्ही सगळ्यांनी नोटिफिकेशन बघितलेलं आहे डी एच एसचं नोटिफिकेशन काय आहे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी ॲड आहेत त्याबरोबर अभ्यासामध्ये काय काय मटेरियल असलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत परंतु प्रॉब्लेम काय होतंय बरेचसे स्टुडंट असे आहेत की जे पेरीफेरीला काम करतात की काही लोक जे की आत्ता बिझी आहेत त्यांच्या शेड्युलमध्ये त्यामुळे त्यांना कदाचित प्रॉपर गायडन्स प्रॉपर मार्गदर्शन भेटत नसल्यामुळे कदाचित ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत आमचा एक प्रामाणिक हेतू असा आहे की इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत डिटेल अनालिसिस पोचवणार आहोत की स्टाफ नर्सेसच्या बॅच मध्ये स्पेसिफिकली काय काय ॲड असलं पाहिजे किंवा कसा स्टडी केला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण त्या स्टडीजमध्ये काय केलं पाहिजे हे बघा अभ्यास तर सर्वांनाच करावा लागणार आहे अभ्यास केल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही फक्त आपण जो अभ्यास आप करणार आहे तो इट शुड बी क्वालिटी आणि जर त्या अभ्यासाला जर क्वालिटी नसेल तर तुम्ही तुमचं टाईम आणि तुमचा पैसा ह्या दोन्ही गोष्टी वेस्ट घालवत आहात असं मला वाटतंय त्यामुळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक सर्वात महत्वाच्या गोष्टी म्हणजे आपण सिलेबस काय असला पाहिजे सिलेबस काय सिलेबस आहे सिलेबसमध्ये कोणत्या गोष्टी इन्क्लुडिंग आहेत कोणत्या गोष्टीवरती फोकस केला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं जे, जे, जे एक्झाम आहे स्पेशली मी स्टाफ नर्सेस संदर्भात सांगतोय की हे एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे माहिती आहे टी सी एस आणि जे सायमल जे जिल्हा परिषदचं एक्झाम होणार आहे ज्याच्यामध्ये आरोग्यसेविका आहेत ज्या की ए एन एम साठी जी ऍड आहे ती एक्झाम आहे ती आय बी बी एस कंपनी आय बी पी एस कंपनी कंडक्ट करणार आहे तर आपण सुरुवात करूयात आपल्या आजच्या या लेक्चर्सला तर हा लेक्चर संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका तुम्हाला सर्वांना ह्या गोष्टी समजतील की काय असलं पाहिजे मध्ये आपण कोणत्या गोष्टी कोणत्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे सिलेबस काय असला पाहिजे सर्वात पर प्रथम स्वतःचं तुम्हाला ओळख करून देतो माझं नाव रोहन दुर्गाडे आहे मी मागच्या दहा ते बारा वर्षापासून नर्सिंग फील्डमध्ये काम करत आहे आणि आज मी या ठिकाणी डिटेल ॲनालिसिसचा आप नर्सेसच्या पोस्टचं डिटेल ॲनालिसिस करण्यासाठी उभा आहे आता तुम्ही विचार करा तुम्ही तुमचा वेळ वायाला घालवताय तुम्ही तुमचं परीक्षेसाठी पैसे भरताय तुमचा वेळ वायाला घालवताय तुमचं एफर्ट्स देत आहे पण ॲट द एंड ऑफ युअर एक्झाम अँड इफ यू गेट फेल्युअर इन युअर एक्झाम त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट सगळ्यात ह्या गोष्टी जास्त वाईट वाटेल की आपण एवढा अभ्यास केला तरीही आपल्याला फेल्युअर का हे फेल्युअर होण्यामागचं रिझन सर्वात महत्वाचं हे आहे की आपण अभ्यास आप करतोय तुम्ही नक्की अभ्यास करत आहात फक्त तो प्री प्लॅन असला पाहिजे इट शुड बी वेल प्लॅन्ड आणि त्याच्यामध्ये स्मार्ट वर्क पाहिजे डॉंग की वर्क नको बघच कोणतेही पुस्तक उचललं कोणत्या तरी एका अकॅडमीचं घेतलं कोणत्या तरी न्यूजपेपरमध्ये वाचून कोणतं तरी एक बुक घेतलं ह्या गोष्टींना महत्व नाही आपण ह्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहोत की तुमच्यापर्यंत अगदी डिटेल्ड माहिती त्या कोर्सच्या संदर्भात आली पाहिजे तुम्हाला त्याचं नॉलेज मिळालं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं की ॲट द एंड ऑफ युअर एक्झाम यू विल गेट अ गुड रिझल्ट इन युअर फॉर युअर फ्युचर यू विल गेट बेटर फ्युचर ओके सो लेट स्टार्ट टुडेज लेक्चर सगळ्यात महत्वाचं बघा तुम्ही लक्ष द्या सगळ्यात महत्वाचं डीएचएसचं जे नोटिफिकेशन तुमच्याकडे आलेलं आहे तुमच्या स सर्वांच्या मोबाईलमध्ये ते नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशन मध्ये सिलेबस सिलेबसमध्ये ज्या गोष्टी फोकस केलेल्या आहेत त्याच्यामध्ये नर्सिंग जो नर्सिंग सिलेबस आहे त्याच्यासाठी एट्टी मार्क्स दिलेत बरोबर ना एटी मार्क्स आहेत नर्सिंग सिलेबससाठी 80 मार्क्स आहेत दॅट इज प्रोफेशनल प्रोफेशनल मार्क्स आणि जे ट्वेंटी मार्क्स आहेत ते तुमचे इतर ज्याच्यामध्ये इन्क्लूडिंग मॅथ्स मराठी मराठी ग्रा, ग्रामर इंग्लिश ग्रामर अँड व्हेरी इम्पॉर्टंट जी के जी एस ह्या सगळ्यांसाठी वीस मार्क आहेत तर आपण ह्या नेक्स्ट मध्ये आपण हे डिटेल पाहणार आहोत अगोदर आपण सिलेबस बघूयात कारण की जर डे चे नोटिफिकेशन आले ना त्याच्यामध्ये मुलांना लक्षात घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे सिलेबसच डिटेल अनालिसिस केलेलं नाही त्यामुळं सिलेबस काय असला पाहिजे मध्ये कोणत्या गोष्टी इन्क्लुडिंग असल्या पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टीवरती आपण फोकस केला पाहिजे हे स्टुडंटला समजत नाही त्यामुळं यस फक्त एवढं माहिती आहे की ऐंशी टक्के प्रश्न हे तुमचे प्रोफेशनल विषयाचे असतील आणि वीस टक्के प्रश्न तुमचे हे इतर विषयांचे जसं की मराठी इंग्लिश आणि जी के जी एस त्याचे असतील पण बाकीचे सिलेबसमध्ये नर्सिंग सिलेबसमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो नर्सिंग सिलेबस आहे ह्याच्यामध्ये काय इन्क्लुडिंग असणार आहे त्या गोष्टी स्टुडंटला माहिती नाहीत त्यामुळं कदाचित स्टडीचा फोकस जो आहे तो थोडासा डायवर्ट होऊ शकतो तर आज आपण फक्त स्टडीमध्ये काय असलं पाहिजे सिलेबसमध्ये काय आहे कोणत्या विषयांवरती फोकस करायचं आहे ह्या गोष्टी आपण डिटेल्ड ॲनालिसिस करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका बघा आता सर्वात महत्वाचं जे एक्झामला बसलेले लोक आहेत डी एच एसच्या डेफिनेटली त्याच्यामध्ये काही लोक का जे एन एम झालेले असतील काही लोक का पी बी बी एस सी झाले असतील काही लोक का बी एस सी झाले असतील काही एम एस सी झालेले असतील ठीक आहे त्यामुळं सिलेबसमध्ये जे तुम्हाला स्क्रीनवरती सब्जेक्ट दिसत आहेत हे सगळे सब्जेक्ट तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात तुमच्या प्रॅक्टिकल एक्झाममध्ये तुमच्या क्लिनिकल एक्सपिरियन्समध्ये तुमच्या मध्ये एक्सपिरियन्समध्ये कॉलेजमध्ये आणि नंतर तुमच्या जॉब चार्टमध्ये हे सगळे सब्जेक्ट त्याच्यामध्ये आहेत फक्त विषयाचं ॲनालिसिस करता आलं पाहिजे आणि त्या विषयामधून इम्पॉर्टंट काय एक्सपेक्टेड आहे कोणत्या गोष्टी मला येऊ शकतात हे आपल्याला समजलं पाहिजे तरच आपण तो स्टडी करू शकतो अदरवाइज आपल्याला तो करता येणार नाही बघा तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो असे पण काही लोक आहेत की डी एच एसच्या लास्ट एक्झामला जे की दोन हजार एकोणीसला त्याच्या अगोदर सोळाला ज्या एक्झाम झाल्या जा आणि रिसेंटली डी एम ए आर एक एक्झाम झाली जा तुम्हाला सगळ्यांना माहिती डी एम ए आर एक्झामचा जा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक एक होता की त्याच्यामध्ये जे प्रोफेशनल विषयाचे मार्क्स होते ना म्हणजे की नर्सिंग सिलेबस जो होता ना इट वॉज ओनली ट्वेंटी ट्वेंटी फायव्हर्सेंट राईट right? माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस टक्के होता आणि पंचवीस टक्के सिलेबस मराठी पंचवीस टक्के मॅथ पंचवीस जी के जी एस असे मिळून टू हंड्रेड मार्क्स होते आणि हे की फार हेक्टिक होतं स्टुडंटला त्याचं अनालिसिस करणं आणि क्लिनिकल एरियामध्ये काम करत असताना अशा सिलेबसची काही गरज वाटत नाही तरी सुद्धा तो ॲड केला होता ठीक आहे तो विषय झाला पण डी एच एस मध्ये इट्स अ गुड न्यूज गुड न्यूज की तुमच्याकडं एट्टी पर्सेंट सिलेबस किंवा आपण त्याला पोर्शन म्हणू इट इज रिलेटेड टू युअर प्रोफेशन तुम्ही तो तुमच्या कॉलेजमध्ये तुमच्या नर्सिंग स्कूलमध्ये शिकलेला आहात आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये त्याचं डेली बेसिस इम्प्लिमेंट करत आहात तर हे तुमच्यासाठी फार चांगलं आहे की तुम्ही इथं जास्त स्कोर करू शकता स्कोअर करू शकता बरोबर आहे पण सर्वात महत्वाचं हो ह्याच्यामध्ये सब्जेक्ट कोणते असणार आहेत आता तुम्ही विचार करा फाउंडेशन यू ऑल नो नर्सिंग फाउंडेशन व्हॉट इज नर्सिंग फाउंडेशन सुरुवात कुठून केली फ्लॉरेन्स नायटिंगेलच्या जन्मापासून ते ॲडव्हान्स नर्सिंग केअरपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लुडिंग फाउंडेशनमध्ये असणार आहेत आता फाउंडेशन हा फार बेसिक सब्जेक्ट आहे इट्स अ व्हेरी बेसिक सब्जेक्ट हा जे एन एम बी एस सी पी बी बी एस सी सर्वांना फाउंडेशन हा सब्जेक्ट आहेच विदाऊट फाउंडेशन यू कॅनॉट गो अ हेड सो फाउंडेशनबद्दल तुम्हाला सर्वात जास्त नॉलेज जे भेटत आहे ते पुस्तकामध्ये भेटत आहे ॲज वेल एज तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिकल मध्ये मिळत आहे दुसरं न्यूट्रिशन आता बघा न्यूट्रिशनचा स्टडी जो आहे तो फर्स्ट इयर मध्येच ऑलमोस्ट कम्प्लीट केलेला आहे जे एन एम ला असू देत किंवा पीबीबीएससी ला असू देत किंवा बी एस सी ला असू देत न्यूट्रिशन सब्जेक्ट कंपल्सरी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे न्यूट्रिशन वरती चार ते पाच क्वेश्चन चार ते पाच क्वेश्चन डीएचएस मध्ये येतात म्हणजे येतात तुम्ही मागच्या डीएचएस चे पेपर काढून बघा त्याच्या अगोदरच्या डीएचएस चे पेपर काढून बघा ह्याच्यावरती सर्वात जास्त फोकस करणं गरजेचं आहे असं मला वाटतंय न्यूट्रिशन हा सब्जेक्ट खूप कमी आहे आणि झी एन एम ला आणि पी बी बी एस मध्ये खूप शॉर्टमध्ये आहे बीएससी ला थोडासा डिटेल आहे पण हा सब्जेक्ट असा आहे की सब्जेक्ट छोटा आहे पण डेफिनेटली यू विल गेट टेन टू ट्वेल्व मार्क्स इन न्यूट्रिशन आता त्याच्यानंतर मायक्रोबायोलॉजी इम्पॉर्टंट वन्स अगेन इम्पॉर्टंट सब्जेक्ट मायक्रोबायोलॉजी मायक्रोबायोलॉजी ह्याच्यावरती सेम फोर टू फाईव्ह क्वेश्चन्स तयार होतात इवन तुम्ही तुमचं लास्ट चा पेपर काढून बघा न्यूट्रिशनचे आणि मायक्रोबायोलॉजीचे किती पेपर मध्ये क्वेश्चन आले होते आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे असं नाहीये की सब्जेक्ट खूप आहेत दहा वीस सब्जेक्ट आहेत मग त्याच्यामध्ये एका सब्जेक्ट वर जास्त फोकस केला पाहिजे दुसऱ्या सब्जेक्टवर कमी फोकस केला पाहिजे असं बिलकुल नाही मी कोणाला ना ही गोष्ट सजेस्ट करत नाही आणि कोणी तसं करू नये माझ्यासाठी सगळे सब्जेक्ट समान आहेत प्रत्येक सब्जेक्टला तेवढंच वेटेज दिलं पाहिजे प्रत्येक सब्जेक्टला तेवढेच गांभीर्याने घेतलं पाहिजे की जेवढं तुम्ही बाकीच्या सब्जेक्टला घेताय काय माहिती का आफ्टर ऑल uh, तुमचं प्रॅक्टिकल काम जास्त आहे सो यू नीड प्रॅक्टिकल नॉलेज त्याच्यामुळं को सब्जेक्ट फाउंडेशन छोटा है न्यूट्रिशन छोटा है माइक्रोबायोलॉजी छोटा है तो मेरा अभ्यास करना चाहिए गरज नहीं आई नो एवरीथिंग दस वाले कर गरज नहीं यू टेक सीरियस टू ऑल सब्जेक्ट टेक डिटेल एनालिसिस ऑफ प्रीवियस प्रीवि क्वेश्चन पेपर एंड डू स्टडी नेक्स्ट साइकोलॉजी यू नो साइकोलॉजी इट इज द बेसिक सब्जेक्ट एव्हरी झे एन एम बी एस सी अँड पी पी बी एस सी स्टुडंट्स नो अबाउट दॅट द सायकोलॉजी कॉन्सेप्ट्स ऑफ द सायकोलॉजी त्याच्यामध्ये डिफेन्स मेकॅनिझमपासून ते इमोशन्स त्याच्यानंतरनी रिॲक्शन्स त्याचबरोबर तुमच्या बाकीच्या सर्व बेसिक गोष्टी त्याच्यामध्ये ॲड होतात ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे सायकोलॉजी हा सब्जेक्ट महत्त्वाचा आहे त्यानंतर सोशोलॉजी फादर ऑफ सोशोलॉजी अँड फादर ऑफ सायकोलॉजी या दोन गोष्टी कधीही विसरायच्या नाहीत कारण की हे दोन्ही सब्जेक्ट तुम्हाला झालेले आहेत बेसिक नॉलेज तुम्हाला ह्या असणं महत्त्वाचं आहे ह्याच्यामधून एक दोन क्वेश्चन तुम्हाला जनरेट होऊ शकतात डेफिनेटली होऊ शकतात असं माझं स्वतःचं मत आहे पण म्हणून ह्याचा अर्थ असा नाही की त्याला वेटेज द्यायचं ना नाही तेवढाच स्टडीवरती भर द्यायचा आहे कि जेवढा तुम्ही बाकीच्या सब्जेक्टला देणार आहे आता बघा त्याच्यानंतर काय आहे सायकोलॉजी सॉरी सायकॅट्रिक नर्सिंग जे नेमला झालंय बीएससी ला झालंय कि बीएससी झाले झालंय सायकॅट्रिक नर्सिंग हा असा सब्जेक्ट आहे खूप वास्ट आहे खूप वास्ट आहे तुम्ही जितकं करताल ना तितकं कमी आहे कारण की सब्जेक्ट इतका मोठा आहे सब्जेक्ट वरती तुम्ही जितका फोकस करताल तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं आहे मध्ये सगळ्या तुमच्या टर्मिनॉलॉजीस आहेत तुमच्या डिसीज कंडिशन्स आहेत त्याचबरोबर तुमच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहेत त्याचनंतर तुमच्या बाकीच्या थ्युअरीज आहेत मेंटल स्टेटस एक्झामिनेशन एक्झामिनेशन सारख्या ह्या सगळ्या करणं खूप गरजेचं आहे सब्जेक्ट फार वास्ट आहे सब्जेक्ट खूप मोठा आहे ह्याच्यामध्ये स्टडी सर्वात महत्वाचं स्टडी हा करताना स्मार्ट स्टडी गर, करणं गरजेचं आहे कारण की तुम्ही बघा सब्जेक्ट इतका मोठा आहे तुम्ही बुक घेताल तर तो इतका मोठा असा ठोकळा आहे करायला गेला तुम्ही तर तुम्हाला कदाचित असं वाटेल की यार हे कधी करायचं पण आपण एक नेक्स्ट लेक्चर सिरीजमध्ये आपण ह्या गोष्टी कव्हर करणार आहे की कसं केलं पाहिजे आपण स्टडी मध्ये आपण कोणत्या गोष्टी फोकस केल्या पाहिजे त्याच्यानंतर आपण क्वेश्चन अनालिसिस पण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे त्यामुळे सर्वांनी सिरीज कंटिन्यू चालू ठेवा व्हेरी इम्पॉर्टंट मेडिकल सर्जिकल नर्सिंग एम एस एन आता एम एस एन मध्ये एम एस एन हा सब्जेक्ट असा आहे की प्रॅक्टिकल बेस्ड सब्जेक्ट आहे तुम्ही ना रोज क्लिनिकल एरियामध्ये काम करता यू हॅव टू नो व्हॉट इज मेडिकल अँड सर्जिकल सर्जी मेडिकलमध्ये काय इन्क्लुडिंग असलं पाहिजे सर्जिकलमध्ये काय असलं पाहिजे तुमच्या प्रोसिजर्स काय असल्या पाहिजे तुमच्या तुमच्या नर्सिंग केअर प्लॅनमध्ये काय इन्क्लुडिंग असल्या पाहिजे सगळ्या गोष्टी ईच अँड एवरी एव्हरी पार्ट इन्क्लूडिंग इन एम एस एन मेडिकल सर्जिकल नर्सिंग यू सी मेडिकल आणि सर्जिकल नर्सिंग हा सब्जेक्ट सुद्धा खूप मोठा आहे महत्वाचा आहे इम्पॉर्टंट आहे आय थिंक मला असं वाटते मोर देन टेन क्वेश्चन्स आर एक्सपेक्टेड फ्रॉम एम एस एन मोर देन टेन वॉट आय एम सेइंग मोर देन टेन क्वेश्चन्स आर एक्सपेक्टेड फ्रॉम मेडिकल सर्जिकल नर्सिंग कारण ऑल द नर्सिंग केअर रिलेटेड टू मेडिकल अँड सर्जिकल ओके नेक्स्ट मिड वाय फ्री अँड गायनॅक मिडवाईफ गायनेक फ्री अँड गायनेकोलॉजी बघा ह्या सब्जेक्ट मध्ये ना हा सब्जेक्ट इतका मोठा आहे इतका वास्त आहे हा सब्जेक्ट फार इंटरेस्टिंग आहे आणि ह्याच तर आपण डिटेल अनालिसिस आपण प्रत्येक सब्जेक्ट वाईज घेणार आहोत की कोणत्या हो गोष्टीवर फोकस असला पाहिजे कोणत्या कोणत्या टर्मिनॉनुज जा आपण जास्त केल्या पाहिजेत किंवा कोणत्या मध्ये काय असलं पाहिजे मिडवाईफ मध्ये काय असलं पाहिजे सगळ्या गोष्टी आपण घेणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा मिडवाईफ गायनॅक मध्ये ना सर्वात महत्वाचं म्हणजे हा सब्जेक्ट खूप मोठा आहे ह्या सब्जेक्ट मधून जास्तीत जास्त क्वेश्चन हे कन्फ्यूज करणारे आहेत कन्फ्यूज कन्फ्यूज करणारे क्वेश्चन आहेत काय माहिती का डीएच टी सी एस पॅटर्नला जो टी सी एस चा जो एक्झाम पॅटर्न आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती ज्यांनी ज्यांनी डीएमआर एम एक्झाम दिले त्यांना सगळ्यांना माहिती की टी सी एस कोणत्या गोष्टींवर फोकस करते आणि टी सी एक एक्झाम मध्ये एक 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 uh, uh, ना टी सी एस एक पॅटर्न राहिलेला आहे मोस्ट मोस्ट अप्रोप्रिएट मोस्ट ऍप्रोप्रिएट एक कोणत्या तरी बॅचला एक क्वेश्चन होता आय डोंट नो बट समबडी टोल्ड मी की मॅटर्नल मॉर्टॅलिटीचं आहे ना रिझन काय आहे व्हॉट इज द रिझन ऑफ मॅटर्नर मॉर्टॅलिटी आता त्याच्यामध्ये पर्याय होते सगळ्यात महत्वाचं होत पीपीएच देन इन्फेक्शन अँड बाकी अजून काहीतरी होतं आय डोंट नो बट समबडी टोल मी आता ह्याच्यामध्ये येस डेफिनेटली पीपीएच इज राईट आन्सर बट सम कॅन्डिडेट्स सिलेक्टेड टू इन्फेक्शन आता इन्फेक्शन हे मॅटर्नल डेथचं रिझन असू शकतं डेफिनेटली असू शकतं आय एम ॲग्री विथ यू पण स्टुडंटला एक गोष्ट लक्षात येत नाही की मोस्ट मोस्ट ॲप्रोप्रिएट मोस्ट ॲप्रोप्रिएट कशाला म्हणतात मोस्ट ॲप्रोप्रिएट म्हणजे इन्फेक्शन हे होऊ शकतं डेफिनेटली होऊ शकतं बिकॉज ऑफ पोस्ट डिलिव्हरी इफ मदर गेट सम इन्फेक्शन सेप्सिस इट्स अ रीजन ऑफ मॅटर्नल डेथ बट नीड मोस्ट ऍप्रोप्रिएट मोस्ट ऍप्रोप्रिएट मोस्ट ऍप्रोप्रिएट आणि जोपर्यंत तुम्ही मोस्ट ऍप्रोप्रिएट उत्तर लिहित नाही ना तोपर्यंत तुमचं तुम्ही मार्क्स मिळवू शकत नाही प्रत्येक वेळेस आहे ना क्वेश्चन मध्ये असेच पर्याय असतात की जे तुम्हाला कन्फ्यूज करणार आहे त्यामुळं सर्वात महत्वाचं हो। मॅटर्निटीच्या संदर्भात माझं एक सजेशन आहे तुम्हाला सर्वांना मॅटर्निटी अँड गायनॅक हा विषय असा आहे की खूप कन्फ्युजिंग आहे तुम्ही जे थे थेअरॉटिकल तुम्ही जे तुम केलं जे की तुम्ही जे एन एमध्ये केलं पीबीबीएससी मध्ये केलं त्याच्यानंतरनी बी, बी एस सी मध्ये केलं तुमच्याकडे भरपूर एक्सपिरियन्स आहे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स भरपूर आहे यू हॅव टू मच नॉलेज अबाउट नॉर्मल डिलिव्हरी अँड सिजअर इन सेक्शन अँड प्रोसिजर्स ऑफ गायनेकोलॉजी बट वॉट एक्झॅक्टली हॅपन इन एक्झाम स्टुडंट्स विल नॉट गेट मार्क्स इन एक्झाम इफ दे आर परफेक्ट इन प्रॅक्टिकल वाय दे आर नॉट गेटिंग मार्क्स इन एक्झाम प्रॉब्लेम इथं आहे की टर्मिनॉलॉजीस ज्या आहेत त्या क्लिअर नसल्यामुळं कदाचित तुमचे मार्क्स जात आहेत टर्मिनॉलॉजी ह्या क्लिअर असल्या पाहिजेत टर्मिनॉलॉजीवर सगळ्यात जास्त फोकस करायचा आहे हा हा जो ड्रॉबॅक आहे ही सगळ्या मुलांना एक गोष्ट वाटते आहे की प्रॅक्टिकल मध्ये मी खूप एक्सपर्ट आहे मी सगळ्या गोष्टी करत आहे माझ्याकडे एवढा एक्सपिरियन्स आहे आय डीड वर्क इन मेडिकल कॉलेज अँड सो अँड सो बट इफ यू आर नॉट इन

ज्यावेळेस तुमचं डी एच एस एक्झाम होईल त्यावेळेस तुम्हाला हा अनुभव नक्की येईल की त्याच्यामध्ये फायव टू सिक्स क्वेश्चन्स आर कमिंग फ्रॉम पिडॅट्रिक पिडॅट्रिक नर्सिंग स्पेशली पिडेट्रिक नर्सिंग अँड देन इट्स अ बेसिक सब्जेक्ट बिकॉज ऑफ बिकॉज अँड ॲनोटॉमी यू कॅनॉट गो आय हॅड सब्जेक्ट ऑफ फर्स्ट इयर जे एन एम फर्स्ट इयर पीबीबीएससी फर्स्ट इयर बी एस सी without anatomy यू आर नॉट going अहेड आता तुम्ही बघा अॅनॉटॉमी अँड मध्ये सगळ्या बॉडीचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये एक्सटर्नल इंटरनल फिजिओलॉजी सगळ्या गोष्टी इन्क्लुडिंग आहे त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या बॉडी सिस्टीम आहे जसे की जे आय सिस्टीम आहे युरिनरी सिस्टीम आहे सर्क्युलरी सिस्टीम आहे त्या सगळ्या तुम्ही बघून घ्या कारण की ह्याच्याशिवाय अॅनॉटॉमिक शिवाय पुढं जाणं शक्य नाही ठीक आहे नाव सी दिस सब्जेक्ट हे सब्जेक्ट कशासाठी घेतले माहिती आहे का हे सब्जेक्ट आहेत ना असं वाटतं करताना असं वाटतंय की ते महत्वाचे नाही आहेत कदाचित तुम्ही पुस्तक घेतल्यानंतर नाही असं वाटत असेल तर व्हॉट इज नर्सिंग एज्युकेशन व्हॉट इज सी एच एन कम्युनिटी हेल्थ नर्सिंग हे काय महत्वाचे सब्जेक्ट आहेत का बट माझ्या माहितीप्रमाणे हे महत्वाचे सब्जेक्ट आहेत तुम्ही मागच्या प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर काढून बघा त्याच्यामध्ये सीएचएन वरती किती क्वेश्चन आले तुम्हाला समजतील अगदी सीएचएन चा स्टडीज करताना अगदी ना भोर कमिटी पासून सुरुवात करा ते बोर कमिटी पासून ते ऑल नॅशनल प्रोग्रॅम जे की आता रनिंग फेजमध्ये आहे जसं की नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राष्ट्रीय प्रोग्रॅम कोणते कोणते आहेत कोणते आपण न्यूट्रिशनल प्रोग्रॅम आपण साजरे करतोय सगळे डेज इन्क्ल्युडिंग वर्ल्ड हेल्थ डे डे थीम कोणती थी होते त्याची आपण कुठं आपण त्याच्या त्याच्या संदर्भात आपण कोणते प्रोग्राम आपण इम्प्लिमेंट करतो आहे राष्ट्रीय स्तरावरती कोणते करतो आहे राज्याच्या स्तरावर कोणते करतो आहे जसं की रिसेंटली आपल्याकडे एक दोन प्रोग्राम चालू होते न्यूट्रिशनल वीक न्यूट्रिशनल वीक त्याच्यानंतरनी एक होता मा माता सुरक्षित तर घर सुरक्षित ह्या प्रोग्रामचं अनालिसिस तुमच्याकडं असलं पाहिजे आणि नर्सिंग एज्युकेशन नर्सिंग एज्युकेशन हा सब्जेक्ट सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे तुम्ही ह्याला सुद्धा तेवढं सिरियस घेतलं पाहिजे आता सगळ्यात महत्वाचं बघा बरं का क्लिनिकल अँड प्रॅक्टिकल नॉलेज बेस्ड क्वेश्चन mm. आता तुमच्या सिलेबसमध्ये हे इन्क्लुडिंग नाही बरं का म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये किंवा तुमचं जे डीएचएस नोटिफिकेशन आहे ना त्याच्यामध्ये हे सब्जेक्ट वाईज लिस्ट वगैरे कुठे दिलेलं नाहीये तुम्ही बघा कोणाकडे असेल तर यु कॅन पोस्ट इन कमेंट सेक्शन पण मला असं वाटत नाही की कुठं दिलेलं आहे जेवढं बघितलेलं आहे त्याच्यामध्ये जर असेल तर डेफिनेटली तुम्ही पाठवा हो, आय विल चेक आता सगळ्यात महत्वाचा जो टॉपिक आहे ना क्लिनिकल अँड प्रॅक्टिकल नॉलेज बेस्ड क्वेश्चन आता ह्याच्यावरती नॉर्सेट नॉर्सेट एम सारखे एक्झाम आहेत ना ऑल एक्झाम एक्झाममधले नाईन्टी नाईन पॉईंट पर्सेंट क्वेश्चन्स जे आहेत ना ते क्लिनिकल आणि प्रॅक्टिकल नॉलेज बेस्ड आहेत आणि मला असं वाटतं हे फार महत्त्वाचं आहे आणि हे असं असलं पाहिजे आपण ह्याच्यावरती सुद्धा आहे ना आपण एक सिरीज घेणार आहे आणि त्याच्यामध्ये किती कोणते क्वेश्चन असतील एक्सपेक्टेड कोणते असतील त्याच्यानंतर मोस्ट ॲप्रोप्रिएट ॲन्सर कोणता असतील तुम्हाला माहिती आहे सांगेल ना एक आपल्याला कंडिशन दिली जाती एक, एक्स एक्स वाय पेशंट इज ॲडमिटेड इन आय सी यू विथ द डायग्नोसिस ऑफ कार्डियक इज ऑन एस अशी एक कंडिशन असती तर मग व्हॉट इज द रोल ऑफ नर्सेस तर नर्सेसचा रोल जो आहे ना तो सगळ्या लेवलला सगळ्या कंडिशनमध्ये वेगळा वेगळा असू शकतो पण सर्वात महत्वाचं काय आहे माहिती आहे का तुम्ही जो रोल आहे ना तुमचा रोल जो डिफाईन करणार आहे ना दॅट इज मोस्ट अप्रोप्रिएट yes, तुम्ही जे ऍक्शन घेणार आहात ना येस तुम्ही पेशंटला अमुक एक गोष्ट प्रोव्हाइड करणार आहात नर्सिंग केअर देणार आहात दुसरी एक देणार आहात तिसरी एक देणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही सर्वात अगोदर काय देणार आहात ना दॅट इज युअर आन्सर प्रॅक्टिकल अँड सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन्स हे सर्वात महत्वाचं आहे लक्षात ठेवा सगळ्या स्टुडंटचं एक्झाममध्ये मार्क्स जाण्याचं रिझन हेच आहे की प्रॅक्टिकल बेस्ड जे क्वेश्चन आहेत ना ते इथं सगळ्यात जास्त जात आहेत कारण की अमुक एक क्वेश्चन आला होता तुम्ही काम केलेलं असतं क्लिनिकल एरियामध्ये काम केलेलं असतं तुमच्याकडे डिटेल अनालिसिस त्याचं असतं तुम्ही केलेलं असतं सगळ्या गोष्टी असतात अमु पेशंट इज कमिंग विथ स्नेक बाईट स्नेक बाईट पेशंट कमिंग कमिंग टू युअर फॅसिलिटी अँड त्याला साप चावलेला आहे लक्षात ठेवा तर प्रत्येक फॅसिलिटीला मे बी काही ठिकाणी प्रोटोकॉल मध्ये काही गोष्टी प्रॅक्टिकल करत असताना वेगळ्या वेगळ्या लेवलला होऊ शकतात पण व्हॉट एक्झाम नीड व्हॉट टी सी एस नीड वॉट आयबीपीएस नीड एस घेणार नाहीये पण सांगतोय मी एजन्सीला काय पाहिजे आहे की मोस्ट ऍप्रोप्रिएट स्नेक बाईटचा पेशंट तुमच्या फॅसिलिटीला आलेला आहे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा त्याचं कोणती गोष्ट चेक करणार व्हॉट यू विल डू ॲज अ नर्स टू युअर फॅसिलिटी मग त्याचा पर्याय काय असतील कॉल टू द यमओ चेक जनरल कंडिशन ऑफ द पेशंट देन चेक फॉर स्टोसिस फिजिकल एक्झामिनेशन ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचं मोस्ट ऍप्रोप्रिट अन्सर फाइंड आऊट करता आलं पाहिजे आणि जर तुम्ही जर ते फाइंड आऊट करू शकला नाही तर डेफिनेटली यू विल लॉस्ट युअर मार्क्स ओके नाव सी मार्क्स डिस्ट्रीब्यूशन हा टॉपिक आपण सुरुवातीला बघितला होता आता सगळ्यात महत्वाचं मार्क्सचं डिस्ट्रीब्यूशन कसं असणार आहे ते बघून घ्या टू हंड्रेड टू हंड्रेड मार्क्स एक्झाम आहे आणि शंभर okay? क्वेश्चन असणार आहेत ओके त्याच्यामधले ऐंशी क्वेश्चन हे नर्सिंग सिलेबसचे असणार आहेत आणि बाकीचे वीस क्वेश्चन हे मॅथ्स मराठी जी के अँड वॉट इज वन मोर uh, आय थिंक हा जी के जी एस मराठी इंग्लिश ओके सॉरी इंग्लिश इंग्लिश ग्रामर तर मे बी पाच पाच मार्क असू शकतात एका विषयाला पाच मार्क्स बट मेजॉरिटी पार्टीज फ्रॉम युअर प्रोफेशनल द नर्सिंग एज्युकेशन दॅट इज द नर्सिंग प्रोफेशन सॉरी नर्सिंग प्रोफेशन तर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सर्वात जास्त मार्क्स मिळण्याची संधी इथं आहे यु विल गेट एट्टी ऐंशी पैकी एकशे साठ मार्क्स तुमच्या नर्सिंग सब्जेक्टचे आहेत आणि चाळीस मार्क्स जे आहेत ना तुमचे बाकीचे आहेत तर मॅक्सिमम मॅक्सिमम स्कोअर करण्याची तुमची संधी जी आहे ना ती इथं आहे तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करण्याची संधी इथं आहे कारण की तुम्ही सब्जेक्ट सोबत काम केलेलं आहे तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे तुम्हाला नॉलेज आहे यू हॅव स्किल यू हॅव पॉटेन्शियल यू हॅव एव्हरीथिंग त्याच्यामुळं तुम्ही सर्वात जास्त मार्क्स मिळवण्याची संधी इथं आहे आणि ह्याचा अर्थ असा नाही आहे की इथं तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीयेत ह्याचा पण स्टडी करायचा आहे जी के जी एस साठी कोणतंही एक चालू महिन्याचं बुलेटिन मागच्या सहा महिन्याचं वापरा मॅथ्स आणि रिजनिंग त्याच्यासाठी तुम्ही डी एम एरसाठी जे वापरत होता मटेरियल ते मटेरियल वापरा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्यूजपेपर करंट अफेअर्ससाठी वापरा इथं तुम्हाला पंधरा ते अठरा मार्क्स मी डेफिनेटली भेटतील आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्वात महत्त्वाचं देर इज नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम <laughs> नो निगेटिव्ह मार्किंग कारण की निगेटिव्ह मार्किंग असेल ना तुम्ही बघा ह्याच्यामध्ये तुमच्या नॉर्थ मध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते तर सर्वात जास्त मुलांचे मार्क जात आहेत तर मला असं वाटतंय की ह्याच्यानंतर आपण काय करायचे क्रिटिकल अनालिसिस स्टडी मटेरियल स्टडी मटेरियल मध्ये काय काय अवेलेबल असलं पाहिजे तुमच्याकडं बरेचसे नर्सिंग आ, नर्सिंग एक्झाम एक्झामसाठी तुमच्याकडे भरपूर बुक्स आहेत तुमच्याकडं ऑनलाईन पण भरपूर मटेरियल आता अवेलेबल झालेलं आहे त्याच्यामुळं स्टडी मटेरियलसाठी काही डिटेल आपण रेकमेंड करत नाही तरी तुम्हाला कोणतं हवं असेल तर तुम्ही पर्सनली मला मेसेज करा व्हॉट्सअपला आय विल सेंड टू यू मटेरियल नेम ऑफ द मटेरियल टाइम मॅनेजमेंट सर्वात महत्वाचं व्हेरी इम्पॉर्टंट डी एच एसचं एक्झाम अजून प्रपोज झालेलं नाही आहे पण मे बी एक्सपेक्टेड इन सप्टेंबर लास्ट वीक ऑफ सप्टेंबर से तुम्ही लास्ट वीक ऑफ सप्टेंबर पकडून चाला लास्ट वीक ऑफ सप्टेंबर सप्टेंबरच्या लास्ट वीक मध्ये जर तुमचं एक्झाम झालेला जा असेल तर यू हैव ओनली ट्वेंटी फायव्ह डेज फ्रॉम टुडे कारण की आज तारीख किती आहे आज तारीख आहे चार मला तर वाटतं ट्वेंटी एट डेज पण भेटत नाहीत तुम्ही बघा किती तुमच्याकडे टाइम आहे टू आवर्स एव्हरी डे मॉर्निंग शिफ्ट म्हणजे दोन तास सकाळी द्या दोन तास दोन तास सकाळी द्या दोन तास संध्याकाळी द्या एवढ्या गोष्टी तुम्ही तुमचा वेळ द्या सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही ड्युटी करत असाल कोणत्याही फॅसिलिटीला तर आय सजेस्ट यू टेक अ ब्रेक फॉर अ मंथ अँड डू स्टडी हा गिव्ह युअर एफर्ट्स यू यु विल गेट रिझल्ट ॲपसुलिटली बेटर रिझल्ट देन टेक्निकल अनालिसिस टेक्निकल अनालिसिसमध्ये काय आहे माहिती आहे का सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही डी एम आरचं एक्झाम दिलेल्या लोकांसाठी हा सर्वात प्लस पॉईंट आहे ज्या लोकांनी डीएमआरचं एक्झाम दिलंय त्या लोकांसाठी हा सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे डीएमआरचं एक्झाम कंडक्ट करणारी एजन्सी होती टी सी एस आणि डीएमआर डी एच एस एक्झाम कंडक्ट करणारी एजन्सी आहे टी सी एस आता तुम्हाला ज्या लोकांनी डीएमएरच एक्झाम दिलेलं आहे त्यांना हा ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे वॉट टी सी एस रिक्वायर्ड पुढे आपण तो टॉपिक घेतलेला आहे डी एच एस एक्झाम पॅटर्न की टी सी ला काय पाहिजे टी सी एस एक्सपेक्टेड फ्रॉम यू वॉट टी सी ला ज्या गोष्टी पाहिजेत त्या ऑलरेडी तुम्हाला माहिती आहेत ज्या लोकांनी डी एमआरचं एक्झाम दिलं नाही त्या लोकांनी डी एम आरच्या किंवा टी सी एस पॅटर्नच्या मागच्या क्वेश्चन पेपर जर बघितल्या तर तुम्हाला त्या गोष्टींचा अंदाज येईल की लेवल ऑफ एक्झाम हार्डनेस ऑफ क्वेश्चन्स आणि सर्वात महत्वाचं एक्सपिरियन्स मागच्या मुलांचे एक्सपिरियन्स कसे होते त्याच्यामध्ये कुठं मार्क्स लॉस झाले सर्वात सर्वात महत्वाचं म्हणजे डी एम ए आर मध्ये एक निगेटिव्ह पॉइंट म्हणा किंवा अजून काय म्हणा एक म्हणजे त्याच्यामध्ये नर्सिंग फॅकल्टीला फक्त पंचवीस टक्के वेटेज दिलं वेटेज दिलं होतं आणि इट्स व्हेरी uh, रॉंग uh, आय थिंक मला असं वाटतं की हे खूप चुकीचं होतं कारण की ट्वेंटी पर्सेंट तुम्ही प्रोफेशनल विषयाला देत आहे आणि दुसऱ्या कोणत्या सब्जेक्टला एक्झाम तर मला असं वाटतं की तो एक डिबेटचा क्वेश्चन आहे सो so, मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल की काय काय असलं का पाहिजे एक्झाम मध्ये काय काय असलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला एक्सपेक्टेड आहेत सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेल सांगितलेल्या आहेत सिलेबसमध्ये काय असलं पाहिजे अगदी पासून ते सीएचे नर्सिंग एज्युकेशन पर्यंत सगळ्या गोष्टी त्यानंतरनी मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे तुम्हाला काय करायचंय एक्झाम मध्ये किती वेळ द्यायचा आहे कसा वेळ द्यायचा आहे कुठं द्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचं क्लिनिकल एक्सपिरियन्स कसा असला पाहिजे तुमचं स्टडीचं वेळ कसा असला पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी डिटेल्स सांगितलेल्या आहेत याच्यानंतर आपण डिटेल ह्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये बाकीच्या सिलेबस सब्जेक्टनुसार आपण व्हिडिओ घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही हा आमची सिरीज कंटिन्यू बघत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इन्फिनिटी अकॅडमीच्या पेजवरती ह्या व्हिडिओ तुम्हाला येत राहतील आणि तुम्हाला बेस्ट मटेरियल प्रोव्हाइड करण्याचं काम आम्ही करत आहोत तर मला असं वाटतं की बऱ्याच नाईन्टी नाईन पर्सेंटेज लोकांच्या कॉन्सेप्ट ह्या क्लिअर झाले असतील आणि जर तुम्हाला काही डाऊट असतील ना कॉमेंट सेक्शनमध्ये टाका किंवा माझा नंबर आहे खालच्या बाजूला त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज टाकला तरी चालेल इफ यू नीड सम मटेरियल सम एक्झाम सम सम बुक्स नेम आय विल गाईड यू डेफिनेटली गाईड यू ओके मला असं वाटतं एक तास झालेला आहे थँक्यू थँक्यू टू ऑल ऑफ यू धन्यवाद